प्रदेशातील वाराणसी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी एनडीएचे नेते सुद्धा हजर असतील. तत्पूर्वी सकाळी ते अस्सी घाटवर जातील. तिथून 10 वाजता कालभैरव मंदिरात दर्शन घेतील आणि त्यानंतर जवळपास 11:15 पुढे ते एनडीए नेत्यांसोबत बैठक घेतील आणि 11:40 मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. वाराणसी इथल्या खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 2 लोकसभा निवडणुकीत कधीही लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन मतं मागितलेली नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी परंपरेनुसार मोदी काशीच्या रस्त्यावरून रोड शो करतील. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आज मोदी आपला उमेदवारी अर्ज भरतायत वाराणसीतून, त्यासाठी काय नियोजन आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच काशी म्हणजे वाराणसी इथे दाखल झाले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांचा रोड शो देखील झाला. त्यामध्ये त्यांनी काशीचे कोतवाल म्हणून जे संबोधले जातात बाबा कालभैरव यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी ते आज जर बघितलं तर ते दशावमेध या घाटावर देखील जाणार आहे. तिथे माता गंगेला नमस्कार देखील करणार आहे. तिथे स्नान देखील करणार आहे आणि नमो घाटावर क्रूजने जाण्याचा देखील त्यांचा प्रस्ताव आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ते कालभैरव मंदिरात जातील आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आपल्याला माहित असेल की त्यांना तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने वाराणसीतून उमेदवार म्हणून केलेला आहे. गंगा सप्तमी आणि पुष्प नक्षत्राच्या दिवशी सकाळी 11 ते उमेदवारी अर्ज दाखल करतील अशा प्रकारची सूचना प्राप्त झाली आहे. त्यापूर्वी जर बघितलं तर काल ज्या पद्धतीने मोदीची गॅरंटी या नावाने काल मोठा रोड शो निघाला होता. साधारणतः 10 लाखापेक्षा जास्त लोक या रोड शो सहभागी झाले होते. आज देखील त्याच प्रकारचं चित्र असण्याची शक्यता आहे. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी.